श्रीगोंदा तालुक्यातील मडेवडगाव या ठिकाणचे शेतकरी कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तहसील समोर आंदोलन करत असताना विधान परिषद निवडणुकीचं मतदान असल्यामुळे आचारसंहितेचं कारण देत श्रीगोंदा पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. श्रीगोंदा तालुक्यातील मडेवडगाव, लोणी व्यंकनाथ, बाबुर्डी, शिरसगाव या ठिकाणचे शेतकरी कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदारांसमोर आंदोलन करत असताना विधान परिषद निवडणुकीचे मतदान असल्यामुळे आचारसंहितेचे कारण पुढे करून श्रीगोंदा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. कुकडीचे आवर्तन सर्व शेतकऱ्यांना देण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याने श्रीगोंदात रोज आंदोलन होत आहेत. श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या पाण्याचे आंदोलन पेटले असताना आमदार राहुल जगताप यांनी सर्वांना पाणी मिळेल असे सांगितले, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पाणी मिळाले नसल्याने उभ्या पिकांसह फळबागांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत. त्यात आता आमदार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बबनराव पाचपुते यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले. कुकडीचे आवर्तन सुरू झाल्यापासून श्रीगोंदाच्या काही भागात अल्प प्रमाणात पाणी मिळाले तर काही भागात ते पहावया सुद्धा मिळाले नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.